बातमी आहे शिवसेनेचे आमदार आपल्या सरकार विरोधात मोर्चा काढणार आहे नरेंद्र बोंडेकर यांच्या नेतृत्वामध्ये हिंदू बहुजन महासंघाचा मोर्चा निघणार आहे नरेंद्र बोंडेकर हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मोर्चा काढणार आहेत बहुजन समाजातील अठ्ठावन्न जातींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे आणि आमदार नरेंद्र बोंडेकर या मोर्चाचं नेतृत्व करतील होत आहे तुम्ही सत्तेत सहभागी आहे तुम्हीच मोर्चा काढण्याची तयारीत आहे काय विषय नाही आज हिंदू बहुजन महासंघाची एक सामाजिक जे अठ्ठावन्न समाज आहेत मग त्याचा चार मकार असेल खाटीक असेल मातंग असेल वाल्मिकी असेल यांची एक बैठक झाली आणि बैठकमध्ये दोन ते आज ठराव झाले आहेत एक हिंदू सा साहित्य संमेलन घ्यायचा हिंदू बहुजन साहित्य संमेलन घ्यायचा आणि दुसरं की जर गरज पडेल तर अधिवेशनवरती मोर्चा काढायचा त्याच्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन द्यायचा आणि अनुसूचित जातीमध्ये जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये अबकड करून ह्या अठ्ठावन्न समाजाला एकूण साठ समाज आहेत तर त्याच्यापैकी अठ्ठावन्न समाजाला समाजा अबकडाला न्याय द्यायचा जर समजा शासनाने जर मान्य केलं तर कदाचित मोर्चाची गरज पडणार नाही परंतु जर शासनाने जर मागणीच मान्य केलं नाही आरक्षणाबद्दल अबकडाबद्दल तर नक्कीच मोर्चा काढावा लागेल असा पुन्हा महाराष्ट्राचे काही पदाधिकारी सगळे आले होते जवळपास शंभर पदाधिकारी त्यांच्या एका याच्यानं ठरला की आ, दोन विषय कार्यक्रम घ्यायचे आणि ते ठ आता काय करावंच लागेल ते हे खर तर समाजाचा विकास खरं जर करायचा असेल तर त्याला मोठ्या निधीची गरज आहे मोठ्या योजनेचे घरकुल सारख्या योजना शिक्षण शिष्यवृत्तीसारखी योजना हे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी आमचं लक्ष वेधण्याचं काम प्रयत्न चालू आहे खूप धन्यवाद कॅमेरामॅन सचिन साईम गजान किन मराठी